हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण आपल्या किचनमध्ये बनवत आहोत फ्लावरची मस्त अशी सुक्की भाजी. बनवायला एकदम सोपी आहे आणि चवीला तर खूपच छान लागते. आणि या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे एकदम कमीत कमी साहित्य वापरून आपण ही भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे. ज्यांना फ्लावर आवडत नाही ते देखील खूप आवडीने ही भाजी खातील. त्याचबरोबर ज्यांना मसालेदार पदार्थ खायचे नाहीत त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे फ्लावर. तर मी फ्लावर इथे या पद्धतीने कट करून घेतलेलं आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर फ्लावर धुतल्याच्या नंतर आपल्याला एक महत्त्वाची टिप फॉलो करायची आहे. त्यामुळे काय होईल, फ्लावरला जो एक वेगळा असा उग्र स्मेल असतो तो येत नाही. तर त्यासाठी काय करायचं आहे, हा कापलेला जो फ्लावर आहे यामध्ये टाकलेला आहे मी 1/2 चमचा मीठ. मीठ टाकल्याच्या नंतर यामध्ये टाकत आहे गरम पाणी. फ्लावर बुडेल एवढं गरम पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळे फ्लावरला काही कीड असेल तर तीही निघून जाते आणि फ्लावरला जो एक उग्र स्मेल येत असतो ते देखील बिलकुल येत नाही. त्याच्यामुळे फ्लावरची चव जी आहे अजूनच खाताना छान वाटते. तर या पद्धतीने मी हे मिक्स करून घेतलेलं आहे. किंवा पातेल्यामध्ये गॅसवर पाणी गरम करायचं आहे, त्यामध्ये मीठ आणि फ्लावर 1 ते 2 मिनिटासाठी गरम करून गॅस बंद करून टाकायचा आहे. फ्लावर आपल्याला इथे शिजवून वगैरे घ्यायचं नाही आहे. 8 ते 10 मिनिट आपल्याला फक्त ह्या गरम पाण्यामध्ये ठेवायचं आहे. मधल्या वेळेमध्ये भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 1/2 चमचा जिरं घेतलेला आहे, 1 चमचा सोललेला लसूण घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. तर हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये पाट्यावर किंवा खलबत्त्यामध्ये जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. या पद्धतीने भाजीची सगळी तयारी झालेली आहे. तर आता पाण्यामध्ये जो फ्लावर आपण ठेवला होता तो काढून घेऊया आणि पुन्हा एकदा गरम पाण्याने हलकासा धुवून घेऊया जेणेकरून त्यातला खारटपणा निघून जाईल. आणि इथे कढई गरम करून घेतलेली आहे. कढई गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यानंतर फोडणी घालून घेऊया, 1/2 चमचा मोहरी. जिरं आपण थोडंसं आधी वाटून घेतलेलं आहे त्यामुळे इथे जिरं एकदम थोड्या प्रमाणात टाकत आहे. आणि त्यानंतर जे वाटण करून घेतलं होतं आपण हिरवी मिरची लसूण जिरं आणि कोथिंबीरीचं, ते वाटण याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे फोडणीमध्ये. गॅस मी इथं लो फ्लेमवर ठेवलेला आहे जेणेकरून फोडणी जी आहे ती व्यवस्थित परतली जाईल. त्यातच ही 5 ते 6 कढीपत्त्याची पानं देखील आपण परतून घेणार आहोत. कलर चेंज होतपर्यंत फोडणी परतून घेतलेली आहे. आणि त्यानंतर यात टाकत आहेत 2 चिमूट हिंग, 1/2 चमचा हळद टाकलेली आहे. हळद आधीच जर टाकली तर ती जळण्याची शक्यता असते, त्यामुळे फोडणी परतून झाल्याच्या नंतर इथे हळद टाकलेली आहे. तर इथे हळद देखील चांगली अशी परतून झालेली आहे. मस्त असा फोडणीचा सुगंध सुटलेला आहे. आणि यानंतर आपण याच्यामध्ये कापून घेतलेला जो फ्लावर आहे तो ॲड करणार आहोत. भाजी बनवायला एकदम सोपी आहे. आणि यानंतर आपण इथं चवीपुरतं मीठ टाकून घेत आहोत. या व्यतिरिक्त कुठलंही साहित्य आपल्याला इथे ॲड करायचं नाही आहे. आणि या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे कुठलाही गरम मसाला आपण इथे वापरलेला नाही आहे. फक्त हिरवी मिरची लसूण आणि जिरं हे महत्त्वाचं साहित्य या भाजीसाठी फक्त वापरलेलं आहे. फ्लावर आपण मिठाच्या पाण्यामध्ये ठेवला होता त्यामुळे थोडंसं इथं मिठाचं प्रमाण कमीच वापरायचं आहे. लागल्यास आपण पुन्हा ॲडजस्ट करू शकतो, पण जास्त झालं तर भाजी खारट होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे टाकतानाच थोडंसं कमी टाकायचं आहे. तर इथं सगळी ही फ्लावर जी आहे ह्या फोडणीमध्ये मस्त अशी मिक्स करून झालेली आहे. आणि इथं छान असा फोडणीचा सुगंध सुटलेला आहे. तर पाहून इथं पाहू शकते मस्त असं दिसायला देखील छान दिसत आहे. आणि सगळ्या फोडणीचं कोटिंग जे आहे ते फ्लावरला व्यवस्थित असं झालेलं आहे. मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण इथं झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत. त्यामुळे जी फोडणी आपण भाजीमध्ये टाकली होती ती छान अशी फ्लावरमध्ये मुरली जाते आणि चव जी आहे भाजीची खूप छान लागते. 1-3 मिनिटासाठी आपण ही भाजी वाफवून घेतलेली आहे. त्यानंतर झाकण काढून चेक करूया, चांगली अशी वाफ आलेली आहे. तर पुन्हा आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. वाफेमुळे इथं भाजीला हलकासा ओलसरपणा आलेला आहे. तर हे मिक्स करून झाल्याच्या नंतर आता याच्यामध्ये आपण 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकत आहोत. चव जी आहे शेंगदाण्यामुळे भाजीला खूप छान अशी येते. तर हे देखील मिक्स करून घेऊया. हे भाजलेले शेंगदाणे आहेत, भाजूनच आपल्याला ह्याचं कूट करून याच्यामध्ये टाकायचं आहे. तर हे देखील मिक्स करून झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये शिजण्यासाठी आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर मी इथं गरम पाण्याचा वापर करत आहे त्यामुळे भाजी लवकर शिजते आणि चवही भाजीची छान राहते. तर हे मिक्स करून झालेलं आहे. तर इथे शिजण्यासाठी आपल्याला पाणी जेवढं लागेल त्या अंदाजाने पाणी टाकायचं आहे. थोडंसं आपल्याला जर याच्यामध्ये ग्रेव्ही धरायची असेल तर पाणी थोडंसं जास्त टाकायचं आहे. थोडीशी ओलसर अशी ही भाजी छान लागते, किंवा सुक्की जरी केली तरी छान लागते. तर मी इथं साधारणतः
एक ग्लासभर गरम पाणी टाकलेलं आहे आणि हे मिक्स करून घेते. साधं पाणी देखील वापरू शकता, पण गरम पाण्यामुळे काय होतं, वेळ देखील वाचतो आणि भाजी व्यवस्थित अशी शिजली जाते. यानंतर मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. 10 ते 12 मिनिट आपण ही भाजी शिजवून घेतलेली आहे. इथे चांगली भाजीला उकळी आलेली दिसत आहे, तर आपण झाकण काढून एकदा चेक करूया. तर भाजीमधलं पाणी देखील बरंचसं आटलेलं आहे, तर भाजीचा थिकनेस जो आहे आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे ठेवायचा आहे. पाणी आपल्याला एकदम आटवून घ्यायचं असेल किंवा थोडासा रस्सा ठेवायचा असेल तर तो देखील ठेवू शकता. तर आता इथे आपण चेक करूया भाजी शिजलेली आहे की नाही. तर एक मी इथे फ्लावर घेतलेला आहे आणि इथे काट्याने सहज हा तुटत आहे. तर फ्लावरची भाजी जी आहे आपली मस्त अशी शिजलेली आहे. बनवायला एकदम सोपी आणि अतिशय कमी मसाले वापरून आपण ही भाजी बनवली आहे. चवीला खूप छान लागते. चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा वरण भाताबरोबर साईड डिश म्हणून खायचं म्हटलं तरी अतिशय सुंदर अशी भाजी लागते. त्याचबरोबर आपण हे टिफिनमध्ये देऊ शकतो, मुलं देखील आवडीने खातील. तर घरी नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला न विसरता लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.